जळगाव वाहतूक पोलीस तर्फे वाहतूक सप्ताह। महामार्गावरील दुचाकी वाहन धारकांना हेल्मेट सक्ती। शहरातील वाहतूक पोलिसांची विना हेल्मेट धारकांवर कारवाई। वाहन धारकांची पोलिसांसोबत अरेरावी। जळगाव वाहतूक पोलिसांमार्फत वाहतूक सप्ताहाचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले। 4 जानेवारी ते 10 जानेवारी दरम्यान वाहतूक सप्ताह पार पाडला जाणार आहे। त्या अनुषंगाने आज सकाळी अग्रवाल हॉस्पिटल चौफुली जवळ पोलिसांतर्फे हेल्मेट सक्ती संदर्भात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली। यामध्ये साधारण 70 ते 80 विना हेल्मेट दुचाकी वाहन चालकांवर कारवाई करून दंड वसूल करण्यात आला। अनेकांनी वाहतूक पोलिसांसोबत हुज्जत घातली। गाडी सोडण्यासाठी बड्या अधिकारी तसेच नगरसेवक राजकीय पुढारी यांना फोन लावून गाडी सोडवण्यासाठी पोलिसांसोबत अरेरावी केली। हायवेवर गाडी चालवताना हेल्मेट बंधनकारक असून सर्वसामान्य जनता मात्र याकडे दुर्लक्ष करते व आपला स्वतःचा जीव घालून बसते। अनेक जण हायवेवर विना हेल्मेटमुळे मृत्युमुखी झाल्याची घटना यापूर्वी घडली आहेत। तरी सुद्धा नागरिकांना हेल्मेट सक्ती हे चुकीचे वाटते। जळगाववरून महावाईसाठी संतोष ढिवरे यांचा रिपोर्ट। वाहतूक सप्ताहाचे 8 ते 10 पर्यंत ठेवण्यात आलेला आहे। शासनाच्या आदेशानुसार आम्ही आणि आमच्या पोलीस रिझर्व फोर्स यांच्या आदेशानुसार ही कारवाई सुरू केलेली आहे। त्याच्यानंतर कोणाला अपघात होऊ व्यंगता येऊ नये किंवा त्यांच्या अपघातामध्ये त्यांचा जीव जाऊ नये त्यांच्या संरक्षणासाठी आम्ही हेल्मेटची कारवाई करीत आहोत आणि ही कारवाई कार्यरत राहील, सुरू राहील। आणि आतापर्यंत आम्ही जवळजवळ 50 ते 60 केसेस केल्या आणि ही कारवाई अजून चालूच आहे। तरी आम्हाला नागरिकांनी मदत करावी, कोणी आम्हाशी वाद घालू नये। ही कारवाई मोटर व्हेकल ऍक्टनुसार करण्यात येत आहे। याच्यात बरेच लोकांना त्रास होऊ नये किंवा त्यांच्या व्यंगता येऊ नये, अपघात होऊ नये याच्यासाठी ही कारवाई आम्ही करतोय। अपघाताचे प्रमाण कमी हवे त्यासाठी ही कारवाई सुरू आहे। नागरिकांनी त्यांना याबाबत आम्हाला मदत करावी एवढे मी आवाहन करत आहे।